मंत्रिमंडळातील माझे सहकारी आपल्या भागाचं नेतृत्व करत असणारे आमदार दिलीप रावसे पाटीलजी, ज्यांनी आत्ता आपल्या सर्वांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला, ते आपले शिवाजीराव आढळराव पाटील, विधिमंडळातील सहकारी दिलीपराव मोहिते पाटील, अतुल बेनके, रुपाली चाकणकर, पोपटराव गावडे, सुरेश घुले, दिलीप काळभोर, संजय काळे, राजाराम कांचन, गणपतराव फुलोडे, प्रदीप गारटकर, अरुण गिरे, दादा पाटील फराटे, देवेंद्र शेठ शहा, किरणताई वळसे पाटील, कल्पनाताई आढळराव पाटील, बाळासाहेब बेंडे, विष्णू हिंगे, राजेंद्र गावडे, रवींद्र करंजकिले, पांडुरंग पवार, प्रमोद विवेक वळसे पाटील, मानसिंग पाचूनकर, त्याच्यामध्ये राजेंद्र कोरेकर, सुषमाताई शिंदे, विशेषतः शिरूर लोकसभा मतदारसंघातील उपस्थित असणारे सर्व सन्माननीय आमचे उमेदवार, सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, सर्व आमचे आंबेगाव परिसरातील जमलेले सगळे सहकारी पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेले शिवाजीराव आढळराव पाटील, अरुण गिरे, सुनील वानखेले, संतोष डोके, रवींद्र करंजकेले, लक्ष्मण काचोळे, अंजली थोरात, कल्पनाताई आढळराव पाटील, पूजा कड, चांदेरे आणि असंख्य कार्यकर्ते, मी आता सगळ्यांची नावं घेत नाही, ह्या सर्वांनी जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना एक चांगला निर्णय त्यांनी घेतला. कुठल्याही परिस्थितीमध्ये दिलीपरावांनी सांगितलं त्याप्रकारे मान सन्मान सगळ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी ठेवला जाईल. जुना नवा असा वाद आमच्यामध्ये आम्ही होऊन देणार नाही आणि एक जीवानं एक दिलानी. माझ्या पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता, माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघाकरता सगळेजण मिळून ह्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून कामं करतील ह्याबद्दलचा विश्वास मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं व्यक्त करतो. तसं बघितलं तर आजची ह्या परिसरामध्ये होणारी सभा ही शिरूर लोकसभेसाठी अमोल नाही तर अनमोल आहे असं म्हणायला काही हरकत नाही. माझ्या आधी अनेकांनी पूर्वीचा इतिहास सांगितला, प्रत्येकाने आपलं मन मोकळं केलं, प्रत्येकाने आपल्या मनामध्ये जी खंत आहे ती बोलून दाखवली आणि याच्याकरता काही दिवस मला लागले. मी सगळ्यांना वेगवेगळं भेटत होतो, वेगवेगळी चर्चा करत होतो. लोकसभेच्या निवडणुकी आता बरोबर 40व्या दिवशी मतदान आहे आपलं. त्याच्या आधी 7 दिवस 6 दिवस बारामती लोकसभा मतदारसंघाचं मतदान आहे. पण माझ्या शिरूर, माझ्या मावळ आणि माझ्या पुणे ह्या 3 लोकसभा मतदारसंघाचं मतदान हे 13 तारखेला आहे, 40 दिवस राहिलेले. शिवाजीरावांना निवडणुकीची माहिती आहे, अनुभव आहे, त्यांनी त्याच्याबद्दलची पार्श्वभूमी सांगितली. दिलीपरावांना आहे, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आहे. निवडणुका आपल्याला नवीन नाही. पाठीमागच्या काळामध्ये मला आठवतं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्यावेळेस आंबेगाव तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हे शिवाजीराव आढळराव पाटील होते. दिलीपरावांच्या प्रयत्नातनं जो आपला भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, ज्याच्यातनं तुमच्या माझ्या परिसरामध्ये एक आर्थिक बळकटी मिळाली, एक ह्या परिसरामध्ये संपूर्ण चित्र बदलून गेलं, आर्थिक सुबत्ता आली, त्याच्यामध्ये मुख्य प्रवर्तक म्हणून दिलीपराव काम करत होते. नंतर शिवाजीरावांच्यावर पण त्यांनी ती जबाबदारी दिलेली होती. मला आठवत आहे, मला जसं राजकारणाचं थोडं बहुत कळायला लागलं तसं ह्या परिसरामध्ये एक निवडणूक झाली, रामकृष्ण मोरे वर्सेस ज्ञानेश्वर खैरे, आणि त्याच्यामध्ये अचानक रामकृष्ण मोरेंनी एक तरुण सहकारी तरुण नेता या नात्याने खेड लोकसभा मतदारसंघ नाव होतं त्याच्यामध्ये यश संपादन केलं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपल्याच तालुक्याचे सुपुत्र किसनराव बाणखेले यांनी देखील लोकसभेची निवडणूक जिंकली. त्याच्यानंतरच्या काळामध्ये नानासाहेब नवले आणि मी बारामती लोकसभा मतदारसंघातनं इकडनोला उभे राहिलो, खेडमधनं ते स्वतः उभे राहिले, विठ्ठलराव गाडगे पुण्यातनं उभे राहिले, त्यावेळेस नानासाहेब आणि मी त्या ठिकाणी निवडून आलो. त्याच्यानंतर लगेचच निवृत्ती शेठ शेरकरांना आपण उमेदवारी दिली, ते निवडून आले. त्याच्यानंतरच्या काळामध्ये
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नवीन पक्ष अस्तित्वाला 10 जून 1999 आणि दो सगळ्यांनी स्वतंत्र निवडणुका लढवल्या. काँग्रेसचा उमेदवार असताना देखील अशोक मोहोळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आले आणि ती 99 ची निवडणूक आपण जिंकली. दिलीपरावांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे. 2004 असाच प्रसंग आला आणि पक्षाने सांगितलं की अजून एक टर्म त्यांना देऊ. परंतु त्यावेळेस अशोकांना शिवाजीराव आढळराव पाटील, प्रकाश म्हस्के, विश्वास येनपुरे आणि बहुतेक एक दोन कोण होते असे सर्वांना आम्ही फिरवायचो आणि सगळ्यांना भाषण करायला सांगायचो की पक्ष जो देईल उमेदवार त्याला आम्ही त्या ठिकाणी निवडून देऊ, त्याचं काम करू. पण त्यावेळेस अशोकराव मोहोळांना असं वाटलं की एकट्या राष्ट्रवादीचा आपण निवडून आलो, आता तर 2004 राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आलेली आहे, आघाडी केलेली आहे, त्यामुळं तर निवडणूक सोपीच आहे. आणि त्याच्यातून ज्या प्रकारे निवडणुकीमध्ये त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे तसं लक्ष दिलं नाही आणि शिवाजीराव दादांनी शिवाजी महाराजांच्या भाषेत सांगायचं गनिमा कहवा केला, कुणाला कुठं त्या ठिकाणी थांबवलं तर गाव पॅक होतं. पूर्वी गाव पॅक व्हायची, आता होत नाही. मला आठवतं सुरुवातीला एक खेळ होतं, दादा गाव पॅक झालं, आता ती पोरं म्हणतात पॅक झालं का, बघतो तुझ्याकडं. त्याच्यामुळं अलीकडं नवी पिढी वेगळा विचार करते. महिलांना सुबत्ता दिलेली आहे, महिलांना मान सन्मान दिलेला आहे, त्याही निर्णय प्रक्रियेमध्ये आलेले आहेत. पुढच्या वर्षी तर महिलांना आता आरक्षण लोकसभेला विधानसभेला मिळणार आहे. आताची निवडणूक नाही, परंतु 2029 निवडणूक ह्या देशामध्ये संपूर्ण देशातनं महिला ह्या देखील 1/3 निवडून जाणार आहेत. त्याच्याबद्दलचं बिल पण पास झालेलं आहे, तोही आपल्याला काळ बघायला मिळेल त्याच्यामध्ये कुठल्या महिलांना संधी मिळेल. परंतु हे सगळं होत असताना शिवाजीरावांनी जे कष्ट घेतले आणि 2004 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुल स्विंगमध्ये होता, सगळ्यात जास्त आमदार निवडून आले होते. तिथं भुजबळसाहेब का आर आर पाटील मुख्यमंत्री होणार अशी चर्चा होती, पण अचानक पक्षांनी वरिष्ठांनी त्याच्यामध्ये 4 मंत्रिपदं आणि 4 खाती जास्त घेतली आणि मुख्यमंत्रीपद सोडलं. विलासराव पुन्हा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. हा काळ पण आपल्याला माहिती आहे, मला पुन्हा ते उघाळत काढायचं नाही. पण त्यावेळेस राष्ट्रवादीची हवा राज्यात होती. मी, आर आर पाटील, दिलीप वसे पाटील, जयंत पाटील, सुनील तटकरे, आम्ही सगळी यंग टीम तिथं काम करत होतो आणि त्याच्यातनं एक चांगला समाजामध्ये मेसेज गेलेला होता आणि त्याच्यामुळंच आपण 1 पोचलेलो होतो. पण तिथं देखील आम्ही, मला वाटतं त्यावेळेस 2004 माझ्या माहितीप्रमाणे विलासला उभं केलं ना, विलासला आणलेला 2004 उभं केलं. नाही, 2004 अशोक मोहोळांना त्यांनी पराभूत केलं. 2009 ध्यानीमनी नसताना पुन्हा निवडणूक आली. पुन्हा मला नेहमी वाटायचं, मी जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना प्रत्येक तालुक्यामध्ये राष्ट्रवादी निवडून आली पाहिजे अशा पद्धतीनं मला वाटायचं. आणि तशा पद्धतीनं मावळामध्ये देखील आपल्या बापलासाहेबांच्या नंतर आपण यावेळेस सुनीलना निवडून आणायला प्रयत्न केला. अशा सगळ्याच तालुक्यामध्ये आपण आपले उमेदवार निवडून आणले. तसं मला वाटायचं की आपल्याला इथली पण जागा ही मिळाली पाहिजे. शिरूर हा लोकसभा मतदारसंघ झाला, मतदारसंघाची फेररचना झाली आणि त्याच्यातून शिवाजीरावांनी तर अक्षरशः 2009 देखील ते काही लाखांनी निवडून आले. मला वाटलं नव्हतं की एवढ्या यश ते मिळवतील. आम्हाला वाटलं की विलासरावांचे नातेसंबंध खूप मोठ्या प्रमाणावर आहेत, त्याच्यातनं काही यश मिळेल. परंतु काही यश मिळालं नाही. पुन्हा 2014 तेव्हा तर मोदी लाट आली, त्याच्यातनं तर शिवाजीरावांनी 3 लाखाचा टप्पा गाठला. त्याच्यानंतर 2019 मी विचार केला की बाबा काही केलं, 2004 2009 2014 हे बाबा काही आपल्याला यश मिळून देत नाही, मग काय करायचं. विचार केला केला माझी डॉक्टर अमोल कोल्ह्यांची ओळख होती आणि मी त्यांना बोलून घेतलं. ते होते शिवसेनेत. माझ्या मुंबईच्या घरी प्रेमकोट म्हणून आपल्या मंत्रालयाच्या मागं माझा फ्लॅट आहे, तिथं बोलून घेतलं. ते म्हणले दादा, आणि तिथं सारखे उद्धव ठाकरे साहेब वगैरेंचे फोन यायला लागले. मी त्यांचा फोन घेतला काढून आणि म्हणलं आता फोन तुम्ही कोणाचा घेऊच नका. मी माझ्याकडे घेतला, त्यांना म्हणलं आता तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये यायचं. ते म्हणलं नाही दादा,
माझा अपिंड नाही, मी एक कलाकार आहे, मी आज मालिकेमध्ये काम करतो आहे, माझं एकंदरीत राजकारणाचा दोघांमध्ये पण संबंध नाही. म्हणलं नाही नाही, कारण मी विचार केला की बाबा ह्या बाबाला जर आपल्याला राष्ट्रवादीला यश मिळून द्यायचं म्हटलं तर मागं कुणी कुणी काय काय केलं. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं राजकीय लोक एखादा उमेदवार पराभूतच होत नाही म्हटलं की अभिनेत्याला काढतात. कधी अमिताभ बच्चनला काढलं, कधी हेमा मालिनीला काढलं, कधी धर्मेंद्रला काढलं, कधी गोविंदाला काढलं, म्हणजे काढलं म्हणजे निवडणुकीला काढलं, नाहीतरी कुठलं काढलं. कधी असं त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं राजेश खन्नाला उमेदवारी दिल्लीमध्ये दिलेली होती. जिथं उमेदवार पराभूत होत नाही तिथं त्या ग्लॅमरचा फायदा घ्यायचा, सेलिब्रिटीचा फायदा घ्यायचा, आणि त्याच्यातून नेमकं त्या काळामध्ये ती मालिका जोरात चालली होती. आणि ती मालिका बंद पण केली नाही निवडणूक आयोगाने. आम्हाला वाटलं चला निवडणूक आयोग आपल्याला त्यांनी चांगल्या पद्धतीनं निर्णय दिलाय, आणि ती मालिका आमच्या भगिनी बघायच्या. आणि त्याच्यात उमेदवार म्हणून आम्ही त्यांना नेलं की सगळे स्वागत करायचे, आणि एकदम वातावरण बदलायला लागलं. वातावरण बदलायला लागलं तसं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं खर्च मी करणार नाही. मी म्हटलं तीन मतदारसंघाचं जबाबदारी दिलीप वसे पाटील घेतील, तीन मतदारसंघाची जबाबदारी अजित पवार घेईल. काही करू नका, फक्त प्रचाराला वेळ द्या. वेळ दिला, निवडून आले, शिवाजीरावांचा त्याच्यामध्ये पराभव झाला. निवडून आल्यानंतर एखादा जरी अभिनेता असेल, कलाकार असेल, सेलिब्रिटी असेल, तर ज्या भागातनं आपण निवडून जातो तिथं संपर्क ठेवायचा असतो. मी त्यांना म्हणालो की बाबा तुम्ही संपर्क ठेवा, फक्त संपर्क ठेवा. ते म्हणले दादा हे माझं काम नाही आहे, मी सेलिब्रिटी आहे. हे लोक जे निवडून गेलेले सेलिब्रिटी ते काही तिथं हे करतात का, मतदारसंघात लक्ष देतात का? नाही, ते कार्यकर्त्यांनी बघायचं असतं. अरे म्हणलं तुम्ही लोकसभेची निवडणूक आहे, देशाचं भवितव्य ठरवण्याचं काम तिथं पार्लमेंटमध्ये होतं, आणि तुम्ही जर मतदारसंघात फिरणार नाही. दिलीप मोहिते पाटील तक्रार करायचे, दादा खासदार येत नाही. बाकीचे आमदार तक्रार करायचे. त्याच्यानंतर बहुतेक महेश लांडगे सोडले तर बाकीचे आमदार राष्ट्रवादीचे निवडून आले. त्याच्यामध्ये दिलीपराव वळसे पाटील कसं तरी त्या ठिकाणी सांभाळून घ्यायचे, पण बाकीचे मला म्हणायचे की हे काही बरोबर नाही. आणि संपर्क तुटत चालला. आणि एक दिवस माझ्याकडे आले, म्हणले हे संपलं, कोरोना संपला. आणि मला म्हणले दादा मला राजीनामा द्यायचा. अरे म्हणलं कशाला, लोकांनी 5 वर्ष निवडून दिलं आणि राजीनामा कुठं द्यायला निघाला? नाही म्हणले आपल्याला जमतच नाही, माझ्या मालिका असतात, माझे चित्रपट असतात, मला प्रॅक्टिस करावी लागते, त्याच्यामध्ये मला वेळ द्यावा लागतो, मालिकेचं शूटिंग रात्री उशिरापर्यंत चालतं. ही गोष्ट खरी आहे, मगाशी कुणीतरी सांगितलं ते फोनवर पण त्यांचा कॉन्टॅक्ट व्हायचा नाही, कारण ते त्यांच्या त्या कामाला जास्तीचं महत्त्व द्यायचे. मित्रांनो, ज्यावेळेस आपण समाजाचं हित डोळ्यासमोर ठेवून राजकीय क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याचा निर्णय घेतो त्यावेळेस काही गोष्टी आपल्याला बाजूला ठेवाव्या लागतात. जय शिवाजीरावांनी स्वतः खासदार झाल्यानंतर त्यांचाही बिझनेस होता, ते पण डिफेन्स मिनिस्ट्रीला लागणारे जे काही स्पेअर पार्ट्स आहेत ते त्या ठिकाणी तयार करायचे, पण त्यांनी जनतेचा जे प्रश्न आहेत त्याला अग्रक्रम दिला. आणि त्याची ती पुस्तिका मी आत्ताच तुमच्या सगळ्यांच्या समोर प्रकाशन केलं, मी फार बारकाईने ते पाहत होतो. नेहमी मला अनेक वर्ष तुम्ही जिल्ह्यांनी पालकमंत्रीपद दिलं, त्याच्यामध्ये देखील चर्चा करत असताना आमचे कधी मतभेद व्हायचे नाही. काही मतभेद झाले त्याच्याबद्दल खुलेपणाने त्यांनी आणि दिलीप मोहिते पाटलांनी त्याचा खुलासा आपल्या सगळ्यांच्या समोर केलेला आहे. मी एकदा निवडून आल्यानंतर ती व्यक्ती जसं आमदार 5 लाखाचं प्रतिनिधित्व करतो तसं खासदार जवळपास 25 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो. आज तुम्हाला माहिती आहे या शिरूर आणि भोसरी या दोन मतदारसंघामध्ये 11 लाख मतदार आहे, सॉरी हडपसर आणि भोसरी 11 लाख, आणि तुमचे जुन्नर खेड आंबेगाव ह्याचं मतदान आहे 9.5 लाख किंवा 10 लाख धरा, आणि त्यात 2 चं 11 लाख मतदान आहे. आपल्याला दिलीप वळसे पाटील साहेब, शिवाजीराव अडराव, आपण महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी चाललेलो आहे. बऱ्याचदा मी मागं बघायचो, लोकांना देशामध्ये तिसऱ्यांदा
बहुसंख्य देशातल्या जनतेला पंतप्रधान तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांना करायचं आहे. हा जनतेचा साधारण कौल आहे. जर आपण त्याच्यामध्ये सर्वे केला तर तेच पाहायला मिळत आहे. कारण गेले 10 वर्ष अतिशय हिमतीनं तुमच्या माझ्या देशाची शान आणि मान वाढवण्याचं काम जागतिक पातळीवर झालेलं आहे. कधी तुमच्या माझ्या देशाला जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये एवढं वेलकम केलं जायचं नाही, एवढं महत्त्व दिलं जायचं नाही. दिलं जायचं पण आत्ताच्या तुलनेमध्ये एवढं नाही. आणि ते होत असताना त्यांनी ज्या प्रकारे प्रकल्प हातामध्ये घेतले, मग गेल्या 10 वर्षामध्ये ज्या प्रकारचे नॅशनल हायवे झाले, प्रचंड मोठ्या प्रमाणावर पोर्ट बंदर त्याचा विकास चाललेला आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणावर विमानतळ त्याचा कायापालट होतोय. अहो परवा पंतप्रधानांनी आपलं पुण्याचं टर्मिनलचं उद्घाटन केलं आपल्या ऑनलाईनवर. जवळपास 1 लाख कोटीची वेगवेगळी विमानतळाची उद्घाटनं झाली. आपल्या इथं 500 कोटीचं टर्मिनल केलंय. 90 लाख लोकांना वर्षभरात टेक ऑफ आणि लँडिंग करता येणारे एवढं आवक जावक त्या टर्मिनलची तिथं केली गेलेली आहे, व्यवस्था केली गेलेली आहे. हे कधी मागं घडलं का? नाही घडलं. शेवटी आम्ही देखील, मी अर्थमंत्री म्हणून काम करतोय, माझं 8वं वर्ष आहे. त्याच्यामध्ये कोस्टल रोड, मुंबईतले कोस्टल रोड, अहो जिथं आम्हाला 30-35-40 मिनटं लागायची, आम्ही 5 मिनटात वरळीवरून मरीन ड्राईव्हला त्या ठिकाणी निघतोय. अटल सेतू, तुम्ही बरेच जण मुंबईला येताना अटल सेतूवरून गेला असाल. मी काल मुंबईवरून निघालो, 6:30 मुंबईतनं निघालो, काल सुट्टी होती, जिजाईला माझ्या घरी पुण्यामध्ये 8:30 पोहोचलेलो होतो. बरं स्पीड तोच, 100 पुढं जाता येत नाही, गेलं की दंड पडतो. त्याच्यामुळे हे सगळे नियमाचं पालन करत आपण वेळेची बचत करतोय. मेट्रोची कामं मोठ्या प्रमाणावर चाललेली आहे. तुमच्या माझ्या पुण्यामध्ये वाहतुकीची कोंडी होती आहे. माझं चाकण असेल, माझं वाघोली असेल, माझा पुण्याचा परिसर असेल, पिंपरी चिंचवडचा परिसर असेल, माझा नगर रोड असेल, नाशिक रोड असेल किंवा तिकडं सोलापूर रोड असेल, ह्या सगळ्याच्याबद्दल अनेक करोडो रुपयाची कामं, रिंग रोडची कामं हातामध्ये घेतलेली आहेत. त्याच्या संदर्भामध्ये वंदे भारत ट्रेनची कामं हातामध्ये घेतलेली आहेत. काही वंदे भारत ट्रेन सुरू झाल्या, इतकं लोकांचा सुखकर प्रवास होतो की बोलायचंच काम नाही. माझं अनेक वर्ष बारामती फलटण, आमचं शेवटचं स्टेशन बारामती. आम्हाला नेहमी वाटायचं बारामतीपासून पुढं फलटण आणि खाली साऊथला आपल्याला जाता आलं पाहिजे. काम होत नव्हतं. शेवटी आम्ही हा निर्णय ज्यावेळेस घेतला आणि त्याच्यानंतर मी मोदी साहेबांना भेटलो, त्यांना म्हटलं साहेब हे आमचं 10-15 वर्ष पडलं आहे काम, आम्हाला तिथं पुढं जाताच येत नाही. त्यांनी सांगितलं अजित पुढं माझं ऑनलाईन मी वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनची रेल्वे मार्गाची भूमिपूजन उद्घाटन करणार आहे, त्याच्यात बारामती फलटण आलं आणि ते काम झालं. मित्रांनो, बहुजन समाजाच्या भल्याकरता, माझ्या आदिवासी समाजाच्या कल्याणाकरता, माझ्या मागासवर्गीय समाजाला इतरांच्या बरोबरीनं आणण्याच्या करता जर विकास करायचा असेल तर केंद्र आणि राज्य सरकार एका विचाराचा असेल तर करोडो रुपयाचा पैसा हा आपल्याला खेचून आणता येतो. आज दिलीप मोहितेंना विचारा, अतुल बेनकेला विचारा, दिलीप वसे पाटलांना विचारा, किती पैसा जुलैमध्ये आम्ही सरकारमध्ये गेलो, जुलैपासून आत्तापर्यंत किती कोटी रुपयाचा निधी हा विकास कामाच्या करता दिला गेलेला आहे. अजूनही 1 बजेट उद्याचं 10 जूनचं आमच्या हातामध्ये, ज्याचा उल्लेख मगाशी केला दिलीप वसे पाटलांनी. मी, अतुल बेनके, दिलीप वसे पाटील, देवेंद्रजी, माझ्या ज्यावेळेस लक्षात आलं किंवा इथं पाण्याच्या बाबतीमध्ये जुन्नर आंबेगावहून माझ्या खेडवर थोडंसं काहीतरी अडचण निर्माण होते, त्यावेळेस ती पण अडचण दूर करण्याचं काम आम्ही सरकारमध्ये होतो म्हणून करू शकलो. आज आपल्या KTVRला पाणी सोडण्याच्या करता जे धरणामध्ये आरक्षण ठेवायचं असतं ते मित्रांनो ठेवलं गेलं नाही. ते आरक्षण तिन्ही तालुक्याच्या करता आपण ठेवतोय. हे मगाशी म्हणाले ना दिलीप मोहिते पाटील की चास कमान 72 दुष्काळामध्ये चास कमान कालवा झालाय. पोपटराव गावड्यांना विचारा, त्याच्यामध्ये पाणी एवढं पाझरतंय, पाणीच पुढं सरकत नाही टेलला. त्याच्याकरता लाईनिंग करण्याचा निर्णय घेतला. कॅनॉलला लाईनिंग, असा कागद टाकला जातो आणि त्याच्यावर लाईनिंग केलं जातं. लाईनिंग केल्यावर पाण्याची प्रचंड बचत होते. दिलीप मोहिते पाटील, सारखं तुम्ही म्हणता 80% 80%
त्याच्यातनं जी बचत होईल ते सगळं पाणी मी खेड तालुक्याला दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. तुम्ही काळजी करू नका. त्याच्यामध्ये कलमोडीच्या बद्दल पण त्याचा उल्लेख, मी दिलीप मोहिते, दिलीप वळसे पाटील आम्ही बसोय, जरी आम्ही एका परिवारातले असलो आणि त्या परिवारात आज शिवाजीराव आढळराव पाटील आणि त्यांचे सगळे सहकारी आलेत, आपण सगळ्यांना आता एकत्र काम करायचं आहे. आणि हे काम करत असताना माझा जुन्नर, आंबेगाव, माझा खेड, माझा शिरूर, हवेली ह्या सगळ्या परिसराचा कायापालट करायचा आहे. आणि हा कायापालट करत असताना दिवसेंदिवस माझी दिलीपरावांची सातवी टर्म आहे. सातव्या टर्मला आम्ही आमदार झालो आणि प्रत्येक टर्मला आम्ही अधिकची कामं आमच्या मतदारसंघात केली. तुम्ही काढा पहिल्यापासून 90 ते 95, 95 ते 99, 99 ते 2004, 2004 ते 9, 9 ते 14, 14 ते 19 आणि 19 ते 24. आत्ता तरी आमची 2.5 वर्ष करोनामध्ये गेली. जगातच आलं होतं, माणसांना जगवणं कर्तव्य होतं. आम्ही आमच्या स्वतःची फिकीर केली नाही. दर शुक्रवारी पुण्यामध्ये मीटिंग व्हायची, सगळ्या आमदारांना आम्ही हजर राहायचो आणि त्याच्यामध्ये निर्णय घ्यायचो, कुठं ॲम्ब्युलन्स पाहिजे, कुठं त्या ठिकाणी ऑक्सिजनचा प्लांट टाकला पाहिजे, कुठं पॅरामेडिकल स्टाफ दिला पाहिजे, कुठं जम्बो हॉस्पिटल उभे केले पाहिजेत, कुठं बेड्स टाकले पाहिजेत, कुठं व्हेंटिलेटर्स दिले पाहिजेत, कुठं व्हॅक्सिन दिलं पाहिजे, कुठं डॉक्टर कमी पडत आहेत, सगळ्या गोष्टी केल्या. सरकारची बाकीची कामं थांबवली पण माणसाचा जीव महत्त्वाचा आहे ह्या पद्धतीनं आपण त्या काळामध्ये करोनाला परतून लावण्याचं काम केलं. ठीक आहे, जेव्हा भावाचे काही सहकारी तुम्हाला मला सोडून गेले, आपण जीवाचं रान केलं, रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसताना किती ते आणण्याच्याकरता आपण प्रयत्न केला, कारण आजारच नवीन होता. अशा प्रकारे आपण समाजाला आधार देण्याचं काम करतोय. आज देखील एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, मी असेल, किंवा दिल्लीमध्ये स्वतः नरेंद्र मोदी साहेब असतील, अमित शहासाहेब असतील, हे सगळेजण आज वेगवेगळ्या पद्धतीनं सर्वसामान्य माणसाला काय देता येईल. 80 कोटी जनतेला मोफत अन्न देण्याची चेष्टा आहे. 80 कोटी जनता कशाला म्हणतात? पूर्वी 600 रुपये तुम्हाला संजय गांधी निराधारला होते, नंतर 1000 केले, आता 1500 केले, श्रावण बाळला 1500 केले. आरोग्य चांगलं ठेवण्याच्या करता इन्शुरन्स पूर्वी 1.5 लाखाचा होता, आरोग्याच्या करता तो 5 लाखाचा केला. कुठलीही व्यक्ती आरोग्याच्या बाबतीमध्ये कुठं माझ्या घरी बापाकडं आईकडं पैसा नाही म्हणून मला उपचार घेता येत नाही किंवा मला उपचार दुसऱ्यावर करता येत नाही हे घडू नये म्हणून हॉस्पिटल वेगवेगळ्या प्रकारचे उपजिल्हा हॉस्पिटल त्याच्यामध्ये ग्रामीण हॉस्पिटल ही सगळी कामं आपण त्या बाबतीमध्ये करतो आहे. मित्रांनो, माझी तुम्हाला विनंती आहे, शिवाजीरावांची 3 टर्मची अक्षरशः त्या बाबाला पराभूत करण्याकरता आमच्या तोंडाला फेस आला, परंतु बाबा आम्हाला रेटला गेला नाही. आता आपल्याला त्यांना प्रचंड मतांनी निवडून आणायचं आहे. आत्ता तुम्ही ज्या खासदारांना आम्ही सांगितल्यामुळं निवडून दिलं त्यांची 5 वर्षाची कारकीर्द पहा. इतकं सांगायचो, नका देऊ राजीनामा, नका देऊ, परत निवडणूक जर लागली तर लोक आम्हाला मारतील, म्हणतील की तुम्ही 5 वर्षाच्या करता तुमचा उमेदवार राहत नाही, काय पोरखेळ वाटला सारख्या निवडणुकीला मतदान करायला. लोकांना नाही आवडत, लोक विचारपूर्वक मतदान करत असतात आणि हे मतदान आहे हे खऱ्या अर्थाने तर तुम्ही बघितलं तर लोकसभेची निवडणूक म्हणजे देशाचं धोरण ठरवणारी निवडणूक आहे. मित्रांनो, ही गावकीची भावकीची निवडणूक नाही आहे. काही जणांनी ती भावकीची केलेली आहे माझ्या भागात, ते मी बघतो काय करायचं ते, पण गावकीची पण नाही, भावकीची पण नाही. 140 कोटी जनता, 18 पगड जाती, 12 बलुतेदार, हिंदवी स्वराज्याची स्थापना महाराजांनी केली. 28 तारखेला तिथीप्रमाणे त्यांची मला वाटतं शिवजयंती आहे, 28 तारखेला परवा दिवशी. मित्रांनो, हे सगळं आहे. आज ही सगळी कामं करत असताना आम्ही अनेक वर्ष विचार करत करत आपलं तुळापूरचं, आपलं वडूचं, छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक शिवनेरीला पायथ्याशी, मला अतुल बेनके मागे लागला होता, तिथं आपण चांगल्या प्रकारचं पर्यटक आल्यानंतर कशा प्रकारचे शिवाजी महाराजांच्या काळातली हत्यारं होती, कशा प्रकारे तो काळ होता तो समजून सांगण्याच्या करता आपण तिथं निधी मंजूर केलेला आहे. साईबाईंचं स्मारक, त्यांचा वाडा तिथं सापडलेला आहे, ते तिथं आपण त्या ठिकाणी करतोय.
क्रांतिवीर लौजी वस्ताद साळवे त्यांचं स्मारक अतिशय भव्य दिव्य पुण्यामध्ये करतोय. कुठल्याही जाती धर्माला हे सरकार आमचाही सगळ्यांचा विचार करतोय ही भावना आम्ही सगळेजण अष्टविनायकाच्या संदर्भात विते वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा त्या देण्याच्या करता आपण तिथं मदत करतोय. अशा अनेक गोष्टी मी कितीतरी गोष्टी तुमच्याकरता सांगू शकेन. आज खऱ्या अर्थाने आपल्याला पुणे आणि नाशिक हा त्रिकोण पूर्णच करायचा आहे. त्याच्याशिवाय खऱ्या अर्थाने माझ्या इथल्या शेतकरी वर्गाला, माझ्या इथला छोटा मोठा व्यवसाय करणारा भाजीपाला उत्पादक असेल किंवा फळ उत्पादक असेल, द्राक्ष उत्पादक असेल, त्याचा माल दुनियेमध्ये कुठेही पाठवायला सोयीचं होणार आहे याकरता आपल्याला प्रयत्न करायचा आहे. मगाशी शिवाजीरावांनी सांगितलं तशी वाहतुकीची कोंडी ती आम्ही सोडवतोय आणि त्याच्याकरता केंद्राचा निधी लागतोय. बाबांनो आपलं बजेट आहे 6 लाख कोटीचं, त्याच्या कितीतरी पट आधी केंद्राचं बजेट आहे. केंद्र म्हणजे अख्खा समुद्रासारखा आहे आणि म्हणून आपल्याला मोदी साहेबांना सपोर्ट करण्याच्या करता खासदार निवडून पाठवायचे. दिलीपराव शिवाजीराव आपल्याला माझ्या भोसरी खडकवासला आणि विशेषतः हडपसर ह्या भागामध्ये मतदारांना सांगावं लागेल हे जरी घड्याळ असलं तर हे घड्याळ तिथं मोदींना पाठिंबा द्यायला चाललेलं आहे. कारण मोदींना मानणारा जो शहरी भागातला मतदार आहे तो त्यांची खूण कमळ दिसलं नाही की तो तिथनं परत जातो. त्यांना मी आता उद्या 28 तारखेला माझी दिली आणि एकनाथराव आणि देवेंद्रची मीटिंग आहे उपमुख्यमंत्र्यांची, त्याच्यामध्ये आम्ही काही जाहिराती देणार आहे की मोदी साहेबांना मत म्हणजे कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ ह्या 3 खुणापैकी जी खूण असेल ती दाबली तर मोदी साहेबांना मत जाणार आहे. हे करावं लागेल. मी मागे बघितलेलं आहे लोक काही काही परत जातात, त्याकरता विशेषतः इथं माझा शिरूरचा पण हवेली परिसरातले विधानसभा मतदारसंघातले दिलीपराव रवी काळे सगळे सहकारी बसलेले, दादा आहे, राजेंद्र आहेत, बाकीचे तिथं मानसिंग आहे, बरेच जण आहेत. त्यांना पण शहरी भागामध्ये वाघोलीची लोकसंख्या वाढलेली आहे, शांताराम पण इथं आहे, त्याप्रकारेच आपल्याला काम करावं लागेल. आपण पाठीमागच्या काळामध्ये एकमेकाच्या विरोधात जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका ह्या निवडणुका लढलोय. मागचं झालं गेलं ते गंगेला मिळालंय. आता नवी सुरुवात आहे, त्याच्यामध्ये मिळतं जुळतं घ्यावं लागेल. लोकसभा, विधानसभा देशाच्या आणि राज्याच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातनं फार महत्त्वाच्या निवडणुका आहेत. त्याच्यातनं कायदा सुव्यवस्था, त्याच्यातनं जाती असं लोका, त्याच्यातून एक चांगलं वातावरण हे आपल्याला निर्माण करायचं आहे आणि ती करण्याची ताकद आणि धमक ह्या लोकसभेत आणि विधानसभेमध्ये. आज विरोधक कारण नसताना, आज त्यांच्याकडं मुद्दा नाही, आपल्या इथंही विकासाच्या बद्दलचा मुद्दा विरोधकांना काढता येणार नाही. सगळ्या मतदारसंघामध्ये डेव्हलपमेंट झालेली आहे, चाललेली आहे. पण आता नवीनच काय काढतात, निवडणूक आली की संविधान बदलणार. साफ खोटं आहे. तुम्ही राहुल गांधींची परवाची शिवाजी पार्कची सभा ऐका, त्यांनी सांगितलं संविधान कुणी बदलू शकत नाही. आम्ही सांगतो संविधान कुणी बदलू शकत नाही. आम्ही सांगतो जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान कुणी बदलू शकत नाही. हे थोतांड आहे, हे चुकीचा प्रचार आहे, दिशाभूल करण्याचं काम चाललंय. माझ्या मागासवर्गीय समाजामध्ये चलविचल निर्माण करण्याचं काम हे काही जण करतायत, हे आपल्याला हाणून पाडायचं आहे. काही जण म्हणतात घटना बदलणार. अरे 10 वर्षात कधी घटना बदलली गेली नाही आणि कुठं घटना बदलणार काही बोलता. मग सांगतात की आता पुढं निवडणुकाच होणार नाही. अरे निवडणुका होणार नाही, भारत देशातली जनता काही गप्प बसणार आहे? निवडणुका होणार नाही. इंदिराजींनी त्या सर्वोच्च पदावर असताना इमर्जन्सी आणीबाणी आणली, लोकांनी नंतर राग व्यक्त केला, त्यांनाही पराभूत केलं. हा इतिहास आहे आपला. त्याच्यामुळं आज विरोधकांना सगळेजण एकत्र आलेत आणि एकमेव उद्दिष्ट त्यांना मोदी साहेबांना तिथनं हटवायचं आहे. वास्तविक देवीगौडा एकेकाळी पंतप्रधान होते, त्यांनी मोदी साहेबांना पाठिंबा दिलेला आहे. नितीश कुमार
मला आठवतंय गेल्या टर्मला मोदी साहेबांच्या समोर विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांचं नाव घेतलं जात होतं. त्यांनी मोदी साहेबांना पाठिंबा दिला आहे, आम्ही देखील सगळ्यांनी मिळून पाठिंबा दिलेला आहे. आम्ही चूक केलेली नाही, विकासाच्या मागे आम्ही गेलोय, आम्ही विचारधारा सोडलेली नाहीये. शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा हीच आमची विचारधारा आहे. त्याच्यामध्ये कुठं तसोभर देखील आम्ही कॉम्प्रोमाइज केलेलं नाहीये, पण शेवटी राज्याचं भलं झालं पाहिजे, देशाचा विकास झाला पाहिजे. देशाची अर्थव्यवस्था 5व्या क्रमांकावर आहे जगात, ती 3र्या क्रमांकावर आणायची आहे. $5 trillion ही अर्थव्यवस्था गाठायची आहे. त्याच्याकरता प्रचंड काम करावं लागणार आहे, प्रचंड विकास करावा लागणार आहे. हे सगळं आज नवी संसद केली का, तर आमच्या महिला तिथं आल्या, 200-250 महिला वाढल्या, संसदेची संख्या 800 गेली, तर त्यांना बसायला जागा नको का? उद्याची 50 डोळ्यासमोर ठेवून आखणी चाललेली आहे. चंद्रयान आपण तिथं चंद्रावर गेलो, सगळ्या बाबतीमध्ये प्रगती चाललेली आहे. आज आजूबाजूची राष्ट्र वाकड्या नजरेने बघत नाहीत. मागच्या वेळेस पुलवामामध्ये पहाटेच जाऊन त्यांच्यावर बॉम्बार्डिंग केलं, परत पाकिस्तान जी गबगार पडलाय ती गबगारच पडलाय, कारण मजबूत नेता असावा लागतो. आज तुमचा आंबेगाव तालुक्याचा विकास का झाला, दिलीप वळसे पाटलांच्या सारखा मजबूत नेता तुम्हाला मिळाला म्हणून विकास झाला. शिवाजीराव आढळरावांनी पण खासदार असताना का साथ दिली, की तालुक्याचा भलं होत आहे. विरोधाला विरोध करणं हे कुणी त्याच्यामध्ये मनात ठेवलेलं नाही आहे, आणि त्याकरता आपला जिल्हा तर एवढा झपाट्याने पुढे चालला, एवढं नागरीकरण होत आहे, त्याकरता आपल्याला आपल्या विचाराचे आमदार, आपल्या विचाराचे खासदार, आपल्या विचाराचं केंद्र सरकार, आपल्या विचाराचं राज्य सरकार, हे आल्यानंतर प्रश्न ताबडतोब निकाली लागतात, काढता येतात. PMRDA आपलं, ते आपल्या माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघात, शिरूर लोकसभा मतदारसंघात येतं, तिथले प्रश्न आहेत. त्याच्या संदर्भामध्ये काही महानगरपालिकेचे दोन्हीचे प्रश्न आहेत, नवीन गावांचे प्रश्न आहेत, शास्त्री कराचे प्रश्न आहेत, इतर करांचे प्रश्न आहेत. त्या सगळ्याच्या संदर्भामध्ये आम्हाला त्याचा बारकाईनं अभ्यास आहे. आमचा उद्याचा आम्ही दिलेला उमेदवार, मी आज ह्या जाहीर सभेच्या निमित्तानं दुपारी मी सुनील तटकरे यांची रायगडमधली उमेदवारी महायुतीचे उमेदवार म्हणून जाहीर केली. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हे उद्याच्याला तिथं उमेदवार राहणार आहे. तुम्ही गाळ बसू नका, तुम्ही कामाला लागा. आपल्या समोरचा उमेदवार आधीपासून कामाला लागलेला आहे, तो डायलॉगबाजी करण्यात वस्ताद आहे. त्याच्यामध्ये डायलॉगबाजी करणं म्हणजे चित्रपटात आणि तुमच्या मालिकेमध्ये ठीक आहे, नाटकामध्ये ठीक आहे, जनतेच्या समोर घाम गाळावं लागतो, काम करावं लागतं. ते काम करण्याची धमक त्या शिवाजीराव आढळराव पाटलांच्यामध्ये आहे. त्याचा अनुभव आपण 15 घेतलेला आहे. त्यांची 15 कारकिर्द काढा, यांची 5 काढा. जरी आम्ही त्यांना निवडून आणण्याच्याकरता जीवाचं रान केलं, आम्ही काही मनकावडे नाही. आम्हाला वाटलं नाही की बाबा ह्यांना निवडून आल्यानंतर ही बाबा राजीनामा द्यायला निघेल, ही बाबा म्हणेल मला राजकारण नकोच. ते म्हणतात माझं कामच नाही आहे. अरे काम नाही तर उभा करायला, तिथं वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट काढत बसायचं होतं, आणि एकीकडेच म्हणायचं मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतो, मी छत्रपती संभाजीराजांची भूमिका करतो. अहो 2022 वाय आय किल्ड महात्मा गांधी, तुम्ही नथुराम गोडसेची भूमिका केली ना, हे कस काय केलं, हे पटलं का तुम्हाला? तुम्ही ती भूमिका केलेली सांगता, ही भूमिका केलेली सांगा. बघू काँग्रेसवाले तुमचा प्रचार करतायत का. आणि जर तुम्हाला वेगवेगळ्या भूमिकाच करायच्या आणि जनतेचे प्रश्न सोडवायचे नाही, जनतेच्या करता उपलब्धच राहायचं नाही, सकाळ दुपार संध्याकाळ, पूर्वी आम्ही 91 आमदार झालो, खासदार झालो, त्यावेळेस किती खासदारकीचे 7.5-8 लाखाचा मतदारसंघ असायचा, 7.5 लाखच किंवा 8 लाख. आताचे मतदारसंघ झालेत 25 लाखाचे. उलट लोक आता जास्त ॲक्टिव्ह झालीत, सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया,
कुठं काय खटकलं की लगेच कळतंय. लोक जागृत झालेले आहेत. अशा सगळ्याच्या बाबतीमध्ये सतत तुम्हाला उपलब्ध राहणारा खासदार पाहिजे. ते खासदार उद्याचे शिवाजी राजेराव पाटील होऊ शकतात. या पद्धतीनं माझी तर आंबेगावकरांना विनंती आहे, जो ज्या तालुक्यातला खासदार असतो, उमेदवार असतो, त्या तालुक्याने कमीत कमी त्या उमेदवाराला 1 लाखाचं मताधिक्य दिलं पाहिजे. 1 लाखाचं ही पद्धत असते. आज दिलीपराव शिवाजीराव सगळेजण एकत्र आलेले आहेत. त्यांच्या जोडीला तिथं भारतीय जनता पक्ष पण आहे, त्याच्या जोडीला आठवले साहेबांचा पक्ष आहे, रासप महादेव जानकरांचा पक्ष आहे, सचिन थोरातांचा पक्ष आहे, कवाड्यांचा पक्ष आहे, सदा खोतांचा पक्ष आहे. अनेकांनी एकत्र येऊन ही महायुती केलेली आहे आणि ह्या सगळ्यांचं मिळून आपल्याला उद्याच्याला प्रचार करायचा आहे. त्याच्यामुळं अजिबात गाळ बसता कामा नये. आता काही पहिल्यासारखं मगाशी दाखले काहींनी दिले तसं खासदारकीला एक आमदारकीला एक असं नाही. आता दोन्हीकडंच आपल्याला घड्याळ चालवायचं आहे. त्याच्यामुळं एकतर्फी मतदान झालं पाहिजे, मताची टक्केवारी वाढली पाहिजे, बूथ वाईज काम झालं पाहिजे. तुम्ही बाकीचं उगीच मी उठायचं आणि दुसऱ्याच गावात जायचं. अरे तुला कोण तिथं विचारते, तुझं गाव बघ ना बाबा. पहिलं गाव बघ, तुझा वॉर्ड बघ, तुझी भावकी बरोबर आहे का बघ. मला तर भावकी मुळे फार अनुभव आला तुझी. त्याच्यामध्ये ही बघावं लागतंय तर पुढचं सगळं जमतंय. हा अरे थांब रे, तुझं नंतर ऐकतो, गाडीत जाताना ऐकतो. त्याच्यामध्ये मी खोटंच नाही सांगत, बऱ्याचदा गावचे सरपंच पण आपण नसतो आणि जाऊन सांगतो इकडं मतदान करा तिकडं मतदान करा, आणि गावातला सरपंच दुसऱ्याच बाबतीचा असतो. लोक म्हणतात तुझं गाव आहे का रे, तुझ्या बरोबर आलं आहे आम्हाला सांगायला, अमकं करा तमकं करा. त्याच्यामुळं जे नगरपालिकेत काम करतात, जे महानगरपालिकेत काम करतात, त्यांनी त्यांचा वॉर्ड प्रभाग सांभाळावा. जे माझ्या ग्रामपंचायतीत काम करतात त्यांनी त्यांचा वॉर्ड सांभाळावा. जे प्रमुख तालुक्याचे नेते असतील, जिल्ह्याचे नेते असतील, राज्याचे नेते असतील, ते त्यांचा प्रचार वेगवेगळ्या पद्धतीनं करतील. वेगवेगळ्या वक्त्यांच्या सभा ह्या कशा टाकायच्या त्याबद्दलची पण आखणी व्यवस्थितपणे त्या बाबतीमध्ये केली जाईल. बोलताना गाव पातळीवर देखील घोंगडी बैठका किंवा काही करत असताना, आदिवासी भागात जात असताना, सगळीकडं काही लोकांनी काही वेगळं मत व्यक्त केलं तर ऐकून घ्या, त्याला समजावून सांगा की बाबा नाही रे असं असं आहे, आपण ह्याच्यातनं असा मार्ग काढतोय. मार्ग काढण्याची धमक आणि ताकद महायुतीमध्येच आहे आणि केंद्रामध्ये NDA सरकारमध्येच आहे, मोदी साहेबांच्या मध्येच आहे. हा विश्वास त्यांना त्या ठिकाणी द्या आणि त्या पद्धतीनं प्रचंड मताधिक्यांनी आपल्याला शिरूर लोकसभा मतदारसंघाची जागा निवडून आणायची आहे. त्यामध्ये कुठंही राग लोभ ठेवू नका. माझं नावच टाकलं नाही, माझं नाव घेतलं नाही, दादांनी 20 नावं घेतली, माझंच नाव घेतलं नाही. मी नावं घ्यायला आलेलो नाही, मी सभेत मार्गदर्शन करायला आलोय. बाकीचे पण बोलत असताना कदाचित कुणाचं काही राहील किंवा फोटो एखाद्याचा राहील, मित्रपक्षांचे वगैरे फोटो वगैरे, त्यांचा मान सन्मान ठेवून आपण पुढं गेलं पाहिजे. ह्याबद्दल काळजी घ्या. आता तुम्ही ही सभा संपल्यानंतर लगेचच शिवाजीराव आखणी करा. आपण सारखं म्हणत होतो प्रवेश लवकर द्यायचा आणि उमेदवारी जाहीर करायची, कारण 40 दिवस बघता बघता दिवस निघून जातील. त्याच्या आधी बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे, तिथं पावणे रावळे ओळखीचे कोणी असतील तर तिथं पण घड्याळाला मतदान करायला सांगा. तसंच मावळामध्ये कुठं पावणे रावळे असतील तिथं मावळ, माझं चिंचवड आणि पिंपरी तिथं धनुष्यबाणाला मतदान करायला सांगा. माझं वडगाव शेरी आणि हडपसर सोडून, हडपसर आणि त्यामध्ये खडकवासला सोडून बाकीचे जे काही का भाग आहे त्याच्यामध्ये मग वडगाव शेरी, माझं तुमचं कोथरूड असेल, कसबा असेल, कॅन्टोनमेंट असेल, शिवाजीनगर असेल, ह्या सगळ्या भागामध्ये
त्या सहा विधानसभा मतदारसंघात शहरामध्ये कमळ, आपल्या जिल्ह्यात कमळ तिथं चालवायचं आहे, इकडं आणि बारामतीमध्ये घड्याळ चालवायचं आहे, आणि त्या मावळातल्या तीन तालुक्यामध्ये धनुष्यबाण चालवायचं आहे। त्याच्यामुळं तिन्ही महायुतीचे चिन्ह आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाची आहेत। गल्लत करू नका, नीट लक्षात ठेवा, आणि त्या पद्धतीनं त्या त्या भागात मित्रपरिवार वगैरे असतो, त्याच्या संदर्भामध्ये नातीगोती असतात, त्या सगळ्यांचा कसं आपल्याला मदत घेता येईल, त्यांना कसं कन्व्हिन्स करता येईल, ह्या पद्धतीचं काम आपण सगळ्यांनी ह्या निमित्तानं केलं पाहिजे। काही काही जणं म्हणतात की ते उडी मारली, अरे बाबा तुम्ही तर माझ्या देखत, मीच तुम्हाला शिवसेनेतनं घेतलं आणि राष्ट्रवादीमध्ये आणलं, अमोल कोल्हे साहेब, दुसरं कोणी आणलं नव्हतं, मी तुमचं तिकीट जाहीर केलं, एवढं लवकर कसं विसरला? उलट हे घर वापसी झाली, तुमची तरी घर वापसी नाही झाली, तुम्ही तिथनं शिवसेनेत गेला तर तुमची घर वापसी, पण शिवसेनेत गेल्यावर घर वापसी म्हणायचं का, मनसेत गेल्यावर घर वापसी म्हणायचं का, आणखीन कुठं गेल्यावर घर वापसी म्हणायचं, तो संशोधनाचा भाग आहे, त्याच्या खोलात मी जास्त जात नाही। पण मित्रांनो, भावनिक होऊ नका। चित्रपट पाहताना, मालिका पाहताना तेवढ्यापुरतं आपण तिथं पाहू आणि नंतर आपण आपल्या कामाला लागू। खासदारकीचं बटन दाबत असताना 5 वर्षाच्या करता बऱ्या वाईट काळ जो आपल्यावर येईल त्या काळामध्ये साथ देणारा कोण आहे, त्या काळामध्ये धावून येणारा कोण आहे, त्या काळात सहकार्य करणारा कोण आहे, आणि मागचा त्या व्यक्तीचा अनुभव काय आहे, ह्या सगळ्याचा साकल्याने विचार करा। मला खात्री आहे, मला विश्वास आहे की हा साकल्याने विश्वास आपण विचार करत असताना तुमच्या सगळ्यांच्या समोर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील आणि घड्याळ हेच नाव तुमच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही। त्याकरता सगळ्यांनी मनापासून प्रयत्न करा, आणि महायुतीचा उमेदवार प्रचंड